सध्याची अफगाणिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती आणि भीषण मानव संहार पाहता अफगाणी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्र यांचं भविष्य आणि सुरक्षेसाठी येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉक्टर अमोल बागुल यांनी वर्ल्ड टीचर फोरमच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गेल्या 20 दिवसापासून अफगाणिस्तानातील विविध शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण संस्था, शिक्षक संघटना, शाळा, विद्यापीठांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत ऑनलाईन संपर्क ठेवून अनुभवलेली विदारक स्थिती पाहता डॉक्टर बागुल यांनी विविध देशांच्या शेकडो जागतिक संघटनांकडे अफगाणी शिक्षण क्षेत्राच्या सकारात्मकतेसाठी दाद मागितली. वेटिंग फॉर सनराइज या टॅगलाईनने काम करणाऱ्या डॉक्टर बागुल यांच्या मिशन ऑफ अफ्युचर अंतर्गत येथील हाताबाहेर गेलेली परिस्थिती पाहता डॉक्टर बागुल यांनी 15 ऑगस्ट 2021 पासून शिक्षक घटकांशी गुगल मीट, झूम, व्हॉट्सअप, व्हिडिओ व्हॉइस कॉल या माध्यमातून शेकडो शिक्षकांशी संपर्क ठेवला आणि विविध प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांचे मानसिक समुपदेशन, आरोग्याचे विचारपूस, धीर आणि धाडस देण्याचं काम फोरम टीमच्या माध्यमातून होत आहे. यासाठी दूरभाषिक आणि अनुवादकांच्या मोठ्या प्रमाणात मदत होते. WHO आणि युनिसेफच्या ऑनलाईन स्वयंसेवकांच्या कामाचा अनुभव डॉक्टर बागुल यांना या मिशनसाठी कामी येत आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी डॉक्टर बागुल यांनी वर्ल्ड टीचर फोरमची स्थापना केली. या माध्यमातून शेकडो देशातील हजारो शिक्षक या उपक्रमाशी जोडले गेले. यात अफगाणी शिक्षक देखील होते. कोरोना प्रतिकूलता कालावधीमध्ये डॉक्टर बागुल यांच्या ई लोक शिक्षा अभियानामध्ये या देशातील पालक, विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. वर्ल्ड टीचर फोरमच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून सुमारे 146 देशातील शिक्षक विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि कोरोना प्रतिकूलता कालावधीमध्ये आणि 15 ऑगस्ट 2021 पासून जो एक वेगळा हल्ल्याचा प्रकार किंवा निंदनीय अशी कृती आपण अफगाणिस्तानमध्ये पाहत आहोत आणि त्यानिमित्ताने तेथील वर्ल्ड टीचर फोरममधील काही शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यावर होणारे हल्ले किंवा त्या हल्ल्यामध्ये मारले जाणारे असंख्य शिक्षक, पालक, विद्यार्थी यासाठी जगभरातील सुमारे 100 पेक्षा जास्त जागतिक संघटना, ज्या जागतिक संघटना गेल्या अनेक शतकांपासून विविध हेतूंसाठी विविध देशांच्या संघटना म्हणून ते एकत्र आलेले आहेत, अशा संघटनांना देखील या माध्यमातून मी पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचबरोबर भारताचे महामहिम राष्ट्रपती, भारताचे सन्माननीय पंतप्रधान साहेब आणि त्याचबरोबर भारताचे परराष्ट्रमंत्री आणि त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान आणि त्याचबरोबर आशियाई देशातील विविध देशांच्या दूतावास असतील किंवा राजदूत असतील या सर्वांशी या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. मी एक छोटासा घटक आहे या संपूर्ण प्रक्रियेतील, परंतु कोणीतरी पुढे आलं पाहिजे, कोणीतरी आवाज उठवला पाहिजे की आपल्यासारखी माणसे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत आणि म्हणून तिथलं शिक्षण वाचवण्यासाठी, तिथला शिक्षक वाचवण्यासाठी, तिथला पालक आणि विद्यार्थी वाचवण्यासाठी आणि नवी संस्कृती वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि म्हणून मिशन अ फ्युचर या माध्यमातून ही मोहीम हाती घेत असताना जगभरातील अनेक शिक्षकांनी यामध्ये दुभाषिकांची, अनुवादकाची भूमिका निभावत अफगाणिस्तानातील शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न गेल्या 15 ते 20 दिवसांपासून चालू आहे.